विचार हा ईश्वर आहे हा जीवनविद्येने एक मोठाच आणि सिद्धांत मांडला. की तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं, अरे विचार हा ईश्वर आहे, तो आपल्या जवळ आहे, कारण सगळे संत हेच सांगतात, तुझं आहे तुझं पाशी सांगतात ना, तुझं आहे तुझं पाशी. पण ते आपल्याला कळत नाही, आपण म्हणतो तुझं आहे तुझं पाशी आहे कुठे, तो बघायला जातो, कळलं की नाही, तो काही दिसत नाही. पण विचार आपल्या जवळ आहे हे तर कळतं की नाही. म्हणून ते आता कठीण आपण सोडून देऊया, अगदी सोपं घेऊया. विचार हा आपल्याला कळतो, आपल्या जवळ आहे हे आपल्याला समजतं, आपण विचार करतो त्यामुळे आपल्याला त्या विचाराची पूर्णपणे जाण आहे. तो चांगला आहे का वाईट आहे ही आपल्याला कळतं, जर कळून घेण्याचा प्रयत्न केला तर. हे वाक्य अंडरलाईन करायचं, कारण विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतात हेच आपल्याला ठाऊक नाही. विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतात, ते आपल्या जीवनामध्ये कार्यरत असतात. आपले जीवन घडविणं किंवा बिघडविणं हे विचारावर अवलंबून आहे. कुठे ठाऊक आहे आपल्याला? आपल्याला मुळीच ठाऊक नाही. या गोष्टी आपल्याला काहीच ठाऊक नाही आहे, कोणी सांगितलेल्या पण नाही आतापर्यंत. तेव्हा हा विचार हा ईश्वर आहे हे पहिलं घट्ट झाला आजपासून. आजपासून हा एक विचार घट्ट झाला. काय? विचार हा ईश्वर आहे. विचार ही एक शक्ती आहे. शक्ती दोन्ही करतं, चांगलं आणि वाईट. माझ्या ठिकाणी जे विचार निर्माण होतात, ह्या विचारामध्ये माझं चांगलं करणं किंवा वाईट करणं दोन्ही अवलंबून आहे. आणि म्हणून हे जे विचार आहेत हे चांगले विचार आहेत का वाईट विचार आहेत हे पहिलं ओळखायला शिका. पहिलं हे तुम्ही ओळखायला शिका की माझ्या मनामध्ये जे विचार येत आहेत हे चांगले आहेत का वाईट, हे विचार आहेत. म्हणजे हा ही ईश्वरी शक्ती जी आहे ही तुमच्या जीवनामध्ये भलं करणार का वाटोळं करणार हे तुमचं तुम्हालाच कळणार. कोणा जाऊन ज्योतिषाला हात दाखवायला नको. कळलं की नाही? आज लोक काय करतात, उठता ज्योतिषाकडे जातो, उठता ज्योतिषाकडे जातो. ज्योतिषी काय सांगणार, सांगून सांगून. कळलं की नाही? ज्योतिषी सांगून सांगून काय करणार, तो एक सांगणार. हात बघणार असेल तर हात, कुंडली बघणार असेल तर कुंडली. तुमच्या अशामध्ये योग नापास होण्याचा योग आहे. कळलं की नाही? तुम्हाला मुलाला सांगितलं नापास होण्याचा योग आहे. कळलं की नाही? आता ह्याने नापास व्हायचं कारण योग आहे म्हटलं. त्यांनी नापास होण्याचा योग आहे याचा अर्थ तू नापास होशील असं नव्हे. पण हे तो ज्योतिषी सांगत नाही. कळलं की नाही? हे तो ज्योतिषी सांगत नाही. मी हा तुम्हाला योग आहे सांगतोय हे ज्योतिषी सांगत नाही. तर एक तुम्हाला लक्षात ठेवायचं की ज्योतिषाकडनं अगोदर जायचंच नाही ज्योतिषाकडे. आणि गेलात तर लक्षात ठेवायचं तो सांगतो तो योग सांगतो. तुमचा योग आहे नापास होण्याचा, याचा अर्थ तू मी नापास होणार असं नाही. योग आहे, तुम्ही प्रयत्न केलात पास व्हाल, प्रयत्न केला नाही तर नापास ठरलेलं आहे. कळलं की नाही? पण तुम्ही म्हणाल नापास होण्याचा योग आहे, मग मी अभ्यास कशाला करू? तर तू नापास 100% होणार, म्हणजे त्या ज्योतिषाचं खरं करण्याचं काम तू करणार आणि ज्योतिष कॉलर टाईप करणार. बाग मी तुला सांगितलं ना माझं भविष्य, तू नापास होणार म्हणून झालंच की नाही नापास. वर आणि तू 10 लोकांना सांगणार बघ माझं भविष्य कसं खरं ठरलं. कळलं की नाही? वास्तविक गंमत अशी आहे की तू काय सांगतोस मी नापास होणार ना, मग मी दाखवतोच तुला म्हणाल आणि पास होऊन दाखवायचं आणि मग कॉलर टाईट करून त्याच्याकडे जायचं. कळलं की नाही? पण काय गंमत आहे की हे कोण सांगतोय की हा योग आहे बाबा असं घडेल असं नाही. तू जर थोडे प्रयत्न जास्त केले की आज किती तास करतो अभ्यास, 1 तास करतो, 2 तास कर पास होशील, 2 तास कर नक्की पास होशील. लक्षात ठेवा की हे सगळं जे आहे आपल्यावर अवलंबून आहे. ते ज्योतिष फक्त तो योग सांगतो आणि तो सुद्धा तो योग सांगतो म्हणजे तो बरोबर सांगतो हेही पुन्हा बरोबर का चूक हे सुद्धा पुन्हा आहेच प्रश्न वेगळा. कळलं की नाही? कारण त्याचं नॉलेज किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आता ज्ञानेश्वरी सगळे सांगतात, ज्ञानेश्वरी सगळे सांगतात. कळलं की नाही? पण सगळे जे सांगतात ते प्रत्येकाचं जे ज्ञान आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. हा काय सांगतो याच्यावर? कळलं की नाही? काय ते ओवीचा अर्थ तो आपल्या बुद्धीप्रमाणे सांगणार. तसं तो ज्योतिषी जो असतो तो ज्योतिषी आपल्या बुद्धीप्रमाणे ज्योतिष सांगत असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून प्रत्येक ज्योतिषी वेगवेगळं सांगतो याचं कारण आहे.
तुम्ही जर चार ज्योतिषाकडे गेलात, एक सांगेल तू यावर्षी नक्की नापास होणार, दुसरा सांगेल तू नक्की पास होणार, तिसरा सांगेल काय बा तू जर अभ्यास केला तर पास होणार, मग तू कशा सांगायला पाहिजे? तुम्ही बघा लोकसत्तामध्ये वगैरे भविष्य येतं किंवा कुठल्याही याच्यामध्ये जे भविष्य येतं ते भविष्यच नसतं, उपदेश असतो. कारण सावध राहा हा काय उपदेश, हा हे काय भविष्य? तिकडे लिहिलेलं असतं सावध राहा. आता सावध राहा हे काय भविष्य झालं? सावध राहा उपदेश झाला. मग ज्योतिषाने उपदेश करायचं का भविष्य सांगायचं? तर सांगायचा मुद्दा असा की ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की जर एखाद्या ज्योतिष नाही तर तू नापास होणार, याचा अर्थ असा की माझे प्रयत्न मी जर वाढविले तर मी नक्की पास होणार. म्हणून या ठिकाणी मुलं येतात मला माहिती आहे, म्हणून मी हे बोलतोय की कोणी जर सांगितलं ना तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, आणि सांगितलं तर त्याला पास होऊन दाखवायचं. कळलं की नाही? तर तुम्ही जीवनविद्येला आलात तर त्याचं फलित, तर तुम्ही जीवनविद्येचे खरे अभ्यास असं मी म्हणेन. नाही तर आपलं ऐकतायत या कारण सोडतायत, त्याला काय अडचण आहे? म्हणून आली मी जीवनविद्येचा अभ्यास करायचं पुन्हा पुन्हा सांगतो याचं कारण आहे, आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. मी या ठिकाणी आणि मंडळी आता अभ्यास करायला लागलेली आहेत, ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि या अभ्यासामध्ये आम्हाला आनंद मिळतोय असं जेव्हा ते सांगतात तेव्हा मला डबल आनंद होतो. कारण आता यांना आनंद होतो याचा अर्थ आता यांना जीवनविद्येमध्ये काय भरलेलं आहे हे आता उमगायला लागलंय. थोडं थोडं अजून नाही चांगलं उमगलंय, पण थोडं थोडं आता उमगायला लागलेलं आहे, हा त्याचा अर्थ. कळलं की नाही? तेव्हा सांगायचा मुद्दा असा आहे जीवनविद्या आपली जी आहे फार खोल आहे, त्याची खोली फार खोल आहे, उंची फार उंच आहे, त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. अभ्यास करत नाहीत लोक, इतर ग्रंथ वाचतात. तेव्हा सतत आपण जर आपले ग्रंथ जर वाचत राहिलात, अभ्यास केलात, तर आपल्या सर्व पुस्तकांमध्ये एवढं भांडार भरलेलं आहे की आणखी कुठे जायचीच गरज नाही. अहो घरामध्ये जर सर्व असेल तर शेजाऱ्याकडे जाऊन आणि भीक मागायची गरजच काय? गंमत अशी आहे घरामध्ये सगळं मिळतं आहे, काय पाहिजे? बासुंदी बासुंदी घे, जिलबी जिलबी घे, मसाला भात मसाला भात घे. तर या जातो आणि तिकडे का हो शिळी भाकरी आहे का हो तुमच्याकडे? मरले का मग? कळलं की नाही? मग जा शिळी भाकरीच खातो. तर सांगायचा मुद्दा असा आहे जीवनविद्या जी आहे ह्या जीवनविद्येचा अभ्यास व्हायला पाहिजे. जीवनविद्येमध्ये जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जे नाविन्य आहे ते नाविन्य तुम्हाला कळलं पाहिजे. नाविन्य त्याच्यामध्ये काय आहे? तर ते काही काही लोक म्हणतात हे ना मग आमचे महाराज हेच सांगतात. आमचे महाराज म्हणजे त्यांचे महाराज, म्हणजे जीवनविद्येमध्ये जे तत्वज्ञान आमचे महाराज म्हणत हेच सांगतात. एक ग्रस्त माझ्याकडे असे आले होते, मी हिंदूच्या ऑडिटोरियममध्ये तिकडे आलो होतो, एक हो म्हणाले आमचे सुद्धा महाराज म्हणाले हेच सांगतात. तर मी त्याला सांगितलं हे बघा तुमचे महाराज काय सांगतात मला ठाऊक नाही, पण तुम्ही जर सांगत असाल ते आम्ही सांगतो तेच सांगतो. याचा अर्थ तुला मी काय सांगतो हे कळलेलं नाही, तुला आम्हीची जीवनविद्या कळलेली नाही, तू अजून अभ्यासच केलेला नाही, म्हणून तू हे असं बोलतो. तर सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्येचा अभ्यास करा, हे नाविन्य त्याच्यामध्ये काय ते बघा. त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला अवगाहन कराल, त्याच्यामध्ये ज्याला तुम्ही डुंबाल, त्यावेळेला तुमच्या हाताला एक एक मोती लागायला लागेल, एक हातात मोती लागेल. म्हणून अभ्यासाला मी फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आता, कारण आतापर्यंत मी त्याच्याकडे माझं दुर्लक्ष झालं होतं. खरं सांगायचं म्हणजे माझं दुर्लक्षच झालं होतं, माझ्या कधी ते डोक्यातही आलं नव्हतं. हे डुकलेने सुरू केलं खरं सांगायचं म्हणजे, कळलं की ना? अभ्यास वर्ग हा डुकलेने पहिला सुरू केला आपल्या घरात, हळूहळू त्याला प्रतिसाद मिळता आता अक्कलकोट स्वामीच्या मठामध्ये जागा घेतली, तिकडे आता जागा भरायला लागली. पण ही पहिली जी सुरुवात केली ती डुकलीने केली, आणि तेव्हापासून आणि त्याचं महत्त्व मला नंतर माझ्या लक्षामध्ये आलं, अरे खरंच हे आपण पूर्वीच करायला पाहिजे होतं, हा अभ्यास वर्ग जो आहे पूर्वीच आपण घ्यायला पाहिजे होता, म्हणजे फार चांगलं झालं असतं, लोक चांगले खऱ्या अर्थाने तयार झाले असतं. तेव्हा आता मला हेच म्हणायचं आहे की ज्यानं बोलायचं असेल त्यांनी बोलावं, प्रवचन करायचं असेल तर करावं, कीर्तन करायचं असेल तर करावं, अभ्यास वर्ग घ्यायचे असेल तर घ्यावे. अमक्यानेच घेतले पाहिजे आणि तमक्यानेच घेतले पाहिजे असं नाही, कोणीही घ्यावे, पण अभ्यास वर्ग घेताना अभ्यास करून अभ्यास वर्ग घ्या, प्रवचन करताना अभ्यास करून प्रवचन करा, कीर्तन करताना अभ्यास करून कीर्तन करा. आणि तसं जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही जीवनविद्या सांगता का काहीतरी थापा मारता हे आता लोकांना कळेल.
कारण लोक आता अभ्यास करतात, कारण लोक आता अभ्यास करतात. तेव्हा मला सांगायचा मुद्दा असा की ही जी जीवनविद्या जी आहे, या जीवनविद्येमध्ये हे जे निर्णय, आता जीवन जगणं ही एक कला आहे. मला तुम्ही सांगा, हा सिद्धांत कुठे मांडला हो? मला दाखवा. कुठे जर दाखवलं ना, आम्ही प्रवचन करायचं सोडून देऊ. आम्ही प्रवचन करायचं सोडून देऊ. कुठेही, कुठल्याही ग्रंथात, अगदी पाश्चात्य ग्रंथ असू दे नाही तर पौर्वात्य ग्रंथ असू दे, जीवन जगणं ही एक कला आहे हे लिहिलेलं आहे. दाखवा मला कुठे. मला सांगायचा मुद्दा असा, हा सिद्धांतच कुणी मांडलेला? आणि त्याच्याही पलीकडे त्याचं जे शास्त्र आहे तेही कुणी मांडलेलं? शास्त्र हे फार महत्त्वाचं. सिद्धांत कुठेही कोणीतरी मांडू शकतो. आपल्याकडे बरेच सिद्धांत काय कमी मांडलेले आहेत. आपल्याकडे ज्या म्हणी आहेत त्या म्हणी म्हणजे सिद्धांतच आहे. चिंती पराती ही घरा, या कोकणामधली म्हण अगदी पेटंट आहे. कोकणामध्ये ही म्हण, आपल्या मराठी लोकांमध्ये ही म्हण पेटंट आहे. चिंती पराती ही घरा आपण किती वेळा म्हटलेलं आहे. पण चिंती पराती ही घरा याचा खरा अर्थही आपल्याला कधी समजला नाही, आणि जो समजला तो निगेटिव्ह समजला. आतापर्यंत आपण चिंती पराती ही घरा याचा अर्थ काय केला, की लोकांचं वाईट चिंतीलं तर आपलं वाईट होईल, हा त्याचा अर्थ होता. म्हणजे तो निगेटिव्ह अर्थ होता, हे आपण लक्षात ठेवायचं. पण त्याची जी पॉझिटिव्ह बाजू आहे ती कोणालाच माहीत नव्हती, की दुसऱ्याचं चिंतन जर भलं केलं तर आपलं भलं होईल, हे कोणाला माहीत नव्हतं. हे मला सांगायचं, जीवनविद्येने हे मांडलं. जीवनविद्येचं जे नाविन्य आहे ना ते इथे आहे. मला सांगायचं म्हणजे जीवनविद्येने जे शास्त्र तयार केलं हे शास्त्र मोठं आहे. नुसतं मी म्हटलं नाही की बा चांगलं चिंतन करा तुमचं चांगलं होईल. का, कसं, केव्हा, आणि हे सर्व व्यवस्थितरीतीने ते शास्त्र मांडलेलं आहे. तेव्हा जीवनविद्येचं जे शास्त्र आहे, हे शास्त्र, हे नवीन नवीन जे सिद्धांत आहेत ते आपल्याला कळले पाहिजे. बरं, हा महाराज नवीन सिद्धांत मांडलेला आहे, हा सिद्धांत नवीन मांडलेला आहे, हा सिद्धांत नवीन मांडलेला आहे. आतापर्यंत हा सिद्धांत मांडलेला गेलेला नव्हता. कर्माचं फळ कर्मातच. आतापर्यंत सगळ्या पुस्तकात बघा, कर्माचं फळ, आपण कर्म करायचं आणि देवानी फळ द्यायचं असं लिहिलेलं आहे. बघा सगळ्या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे, आपण कर्म करायचं, फळ देवाने द्यायचं. आता जो देवच मानत नाही, आता लक्षात घ्या, जो देवच मानत नाही तो म्हणेल आम्ही वाटेल ते करू, देवच जर नाही तर फळ देणार कुठला. पण जीवनविद्येचं हे शास्त्र त्याने जर लक्षात घेतलं, कर्माचं फळ कर्मातच आहे, की मग तो आपोआपच जागा राहील, तो आपोआप जागा राहील. कळलं की नाही? अरे कर्माचं फळ कर्मात आहे, तू देवाने किती देण्याचा काही प्रश्न येत नाही, किंवा दैवाने देण्याचा प्रश्न येत नाही, कर्माचं फळ कर्मातच. ही एकदा गोष्ट आपल्या लक्षामध्ये आली की आपण चांगलं करायचं का वाईट करायचं हे आपण ठरवतो. दारू प्यायची का प्रवचनं जायचं हे तुम्ही ठरवायचं. कळलं की नाही? कारण काय, दारू पिली लिव्हर खराब होणार, प्रकृती ढासळणार, डॉक्टरकडे जावं लागणार, ऑफिस बुडवावं लागणार, किंवा कारखान्यात जा किंवा गिरणीमध्ये जाणं, आपल्या ज्या पाळ्या आहेत त्या बुडवाव्या लागतील, पैसे घरामध्ये कमी येतील, त्यामुळे आपल्याला लोकांकडे कर्ज मागावं लागेल, त्याच्यातून आपली धुरडाण होईल, या सगळ्या गोष्टी आपोआप त्याला कळायला लागतील. कळलं की नाही? कारण दारू पिल्याने एवढ्या गोष्टी होणार आहे, कारण त्या दारूच्या पोटात एवढ्या गोष्टी आहेत. कर्माचं फळ कर्मात, लक्षामध्ये आलं ना, कर्माचं फळ कर्मात, त्या कर्मामध्ये एवढं भरलेलं आहे विश्व. कळलं की नाही? आणि हे एकदा त्याला कळलं जीवनविद्येच्या द्वारा, कशाला दारू प्यायला जाईल तो? अहो आपलं वाईट व्हावं असं कोणाला वाटेल का? कधी वाटत नाही. मग तुम्ही लोक दारू का पितात? त्याची मी दोन तीन कारणं सांगतो. एक म्हणजे मगाशी मी सांगितलं की आपल्या नशिबातच व्यसन आहे असे समजणारे लोक आहेत. कळलं की नाही? असे समजणारे लोक आहेत. काही लोक जे आहेत ते कोणाच्या तरी संगतीने दारू प्यायला लागतं. कळलं की नाही? कोणाच्या तरी संगतीने दारू प्यायला लागतं. तर एकदा कळलं जीवनविद्येच्या द्वारा की त्या दारू पिण्यामध्ये, दारू पिण्याच्या कर्मात केवढं विश्व भरलेलं आहे, जेव्हा त्याला कळेल तो त्या बाजूला जाणारच नाही. कोणी किती आग्रह केला तरी जाणार नाही. काही मंडळी संकटात सापडलेली असतात, दुःखात सापडलेली असतात, कुठे घरामध्ये दगावलेलं असतं, कोणाची आई दगावलेली असते, कोणाचे वडील दगावले, कोणाचं मूल दगावलेलं असतं, आणि दुःखाने जर्जर झालेले असतात, अशा वेळेला ते दारू प्यायला जातात. कारण दारू पिणारे लोक असतात ना, ते टपलेले असतात लावायला. शेपूट तुटलेले कोले असतात की नाही? तर शेपूट, एक कोल्याचं शेपूट तुटलं. गोष्ट सांगतो,
एक कोला होता, तो गेला कुठेतरी झप मारायला, कुठेतरी गेला आणि त्या ठिकाणी काहीतरी करत बसला आणि त्याची जी शेपटी त्या ह्याच्यात सापडली आणि ती शेपूट तुटली, त्या चापात सापडली शेपूट तुटली, शेपूट तुटली कोल्याची. आता कोलाच तो बोलून चालून त्याने विचार केला, आता आपली शेपूट तुटली, आता आपण कसं जायचं आपल्या समाजामध्ये, म्हणजे त्याचा समाज म्हणजे कोल्यांचा, त्या कोल्यांच्या समाजामध्ये आता आपण कसं जायचं, त्या विचार केला 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 केला. आणि हुशार कोले हुशारच असतात, कळलं की नाही, कोले कावळे हुशार असतात. तर ह्या कोल्याने विचार केला, ठीक आहे म्हणाले, आता आपण असं करूया की कोल्यांची मीटिंगच घेऊया म्हणाले, कळलं की नाही, आणि सर्वांना सांगूया की तो देव आहे ना उपरवाला मूर्ख आहे म्हणाले. याने मीटिंग घेतली कोणी, या कोल्याने संबंध आपल्या बांधवांची मीटिंग घेतली आणि भाषण करायला सुरुवात केली. म्हणाले, हा जो उपरवाला देव आहे तो मूर्ख आहे म्हणाले. लोकांनी विचारलं, का? म्हणाले, शेपूट देण्याची काय गरज होती का तुम्हाला? आता शेपटीची काय गरज आहे मला सांगा, या शेपटीने तुम्ही काय करता का? शेपटीने काही उचलता का? नाही. शेपटीने काही देता का? नाही. मग शेपटीचं ओझं कशाला पाहिजे? मग हे ओझं कोणी दिलं? देवाने. मग देव मूर्ख आहे म्हणा. मग आता उपाय काय? आता उपाय आपण शोधून काढला पाहिजे. मग काय करायचं? प्रत्येकाने शेपूट तोडून टाका. अरे बरोबर म्हणतो रे, हा म्हणाले, बरोबर म्हणतो, हा बरोबर म्हणतो, शेपूटची काय गरज आहे म्हणाले, उगीच्या उगीच. चला आपण सगळ्यांनी शेप. त्यामध्ये एक शाणा कोला होता, तो म्हणाला, अरे मूर्खानो, याची शेपूट तुटलाय म्हणून तो तुमची शेपूट तुटायला निघालाय, कळलं की नाही. ही शेपूट देवाने दिलंय ना, ते वैभव आहे, वैभव. कसं दिसतं बघ शेपूट, शेपूट नसेल तर हा कसा दिसतो बघ. तसं दारू पिणारे जे लोक असतात ते शेपूट तुटलेल्या कोल्यासारखे असतात. ते काय करतात, ज्यांची शेपूट साबूत आहे त्यांची तोडायची कशी याचा विचार करतात. आणि मग एखादा मनुष्य संकटात सापडलेला आहे, दुःखात सापडलेला आहे, अशा वेळेला त्याला मदत करायची ऐवजी हे लोक सांगतात, चल दारू पिया, तुझी सगळी दुःख त्या दारूच्या पेल्यात बुडून जाते. दारूच्या पेल्यामध्ये दुःख बुडतात? दारूच्या पेल्यामध्ये दुःख बुडत नाहीत, तर त्या दारूच्या पेल्यामध्ये संसारासकट हा बुडतो, संसारासकट हा बुडतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या नशिबात आहे म्हणू नका, तुमच्या नशिबाचे शिल्पकार तुम्ही आहात. कोणाच्या तरी संगतीने जाऊ नका, कारण हा जो आहे हा आपला मित्र नाही, दारूचं व्यसन लावणारा आपला मित्र नाही, सात जन्माचा शत्रू आहे. म्हणून ह्याच्यापासून सात पावलं नव्हे, सात कोस दूर राहिलं पाहिजे. सात कोस, सात पावलं म्हणत नाही, सात कोस दूर राहायचं, कळलं की नाही. तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात ठेवायचं, सर्व गोष्टी ह्या आपल्या हातात असतात. तूच आहेस, तुझ्या जीवनात शिल्पकार कधीही विसरता कामा नये. आणि हे गाणं गुणगुणत राहा, कळलं की नाही, हे गाणं गुणगुणत राहा, तो इंग्लिश लेखक येईल कधीतरी इंडियात. तेव्हा त्याने ऐकलं पाहिजे, शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा, सुख द्या सुख घ्या निसर्गाचा नियम, सुख द्या सुख घ्या निसर्गाचा नियम, शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा. आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड.